व्हीआयपी राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। आताची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते। बातमी आहे श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर हद्दीत असलेल्या बोमले नगर परिसरातील सशस्त्र दरोडा पडल्या संदर्भातील। बोमले नगर येथील विद्याविहार शिक्षक कॉलनी मध्ये बेलापूर कॉलेजचे प्राध्यापक सदा फुले यांच्या घरी पहाटे सुमारे 3 वाजता हा दरोडा पडला आहे। 8 ते 10 चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून सुमारे 8 तोळे दागिने लंपास केले, तर विठ्ठल बाबासाहेब सदा फुले असे प्राध्यापकांचे नाव असून ते बेलापूर येथील कला वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत आहेत। चोरट्यांनी किचन मधून घरात प्रवेश केला, त्यावेळी घरात ते त्यांची पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असे 5 जण होते। घरात प्रवेश करताच चोरट्यांनी प्राध्यापक सदा फुले यांच्या गळ्याला चाकू लावला आणि आम्हाला विरोध केला तर जीवे मारण्याची धमकी दिली। घरात उचका पाचक करून हाती लागल तो ऐवज लुटून नेला। प्राथमिक माहितीनुसार 10 तोळे सोन्याचे दागिने, लॅपटॉप चोरीस गेला आहे। प्राध्यापक सदा फुले यांच्या पत्नीने चोरट्यांना विरोध करताना शिवीगाळ केली, पण त्यांनी प्रत्युत्तर देताना बहनजी असा आदराने उल्लेख केलाय। शिवाय चोरटे घरातील मोबाईल घेऊन जात असताना मुलांनी आमच्या ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल नेऊ नका अशी विनंती केली असता त्यावेळी त्यांनी मोबाईल कंपाऊंडच्या भिंतीवर ठेवले आणि कुणालाही फोन करू नका अशी धमकीही दिली, परंतु त्यांनी घरातील कुणालाही मारहाण केली नाही। गजबजलेल्या लोकवस्तीत दरोडा पडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। शहर आणि तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सानप यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दीपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची पाहणी केली आहे आणि माहिती घेतली। त्याचबरोबर श्वान पथक, ठसेतज्ञ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी देखील तपास करत आहेत। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सध्या तपास सुरू आहे। व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा।